जीवाचा थरकाप उडवणारी चित्त थरारक चढाई, सरळ सोट असलेला कातळ कडा, अंगावर येणारा ओव्हर हँग आणि निमुळत्या पायऱ्या, नावाप्रमाणेच भटकंतीच्या अनुभवात तांडव करणारा मोरोसीचा भैरवगड, प्रभात मित्रांनो, मी विजय महाले तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज आपण निघालोय मोरोसीच्या भैरवगडला. आत्ता येऊन पोचलोय इथे. भैरवनाथ ढाबा आहे किंवा मनुजा ढाबा, दोन्ही एकच आहे. तिथपर्यंत येऊन पोचलोय आणि त्याच्या बाजूनेच आपण इथून भैरवगडाकडे जातो. मोरोसीच्या भैरवगड ट्रेक करायची स्वप्ने खूप वेळा बघितली मी. आज उद्या करता करता 5-6 वर्षे लुटली गेली, पण भैरवगडचे स्वप्न अपूर्णच राहिले. आणि मग यावर्षी तरी भैरवगड करायचाच असे मनात बेत आखला. आणि तेव्हा मला आठवण आली पॉईंट ब्रेक ॲडव्हेंचरची. तेव्हा मी जॉकी दादाला कॉल करून भैरवगडला जायचे फिक्स करून घेतले. त्या दिवशी लखन, मी आणि श्याममामा रात्री 8 वाजेला घरून निघालो आणि मोरोशी गावाजवळ असलेल्या मनुचा ढाबा किंवा भैरवनाथ ढाबा इथे आम्ही रात्री 12 वाजता जाऊन पोहोचलो. बारा वाजले आपण येऊन पोहोचलो मनुचा ढाब्यापर्यंत आणि इथेच आता टेंट लावून आम्ही झोपून घेतोय आणि सकाळी 4 वाजता आपण सुरुवात करणार आहोत आपल्या ट्रेकला. आपला ट्रेक झालाय सुरू. नाही, 4 वाजले आणि निघालोय पुढे. दोन तासाचा ट्रेक करून आम्ही जाऊन पोहोचतो भैरवगडाच्या कातळ कड्यापर्यंत. आणि 2 तासाच्या ट्रेक नंतर आम्ही येऊन पोहोचलोय. भैरवगडला गर्दी तर होतीच, पण पहाटे जेव्हा ट्रेक चालू केला तेव्हा खूप जास्त घाम येत होता, त्यामुळे मला डिहायड्रेशनचा प्रॉब्लेम झाला. डिहायड्रेशन म्हणा किंवा हायपर डिहायड्रेशन म्हणा, इतका घाम येत होता की मला पुढे काही शूटही करता आलं नाही आणि भैरवगड बघून मन सुद्धा भरले नाही. भैरवगड तर पूर्ण बघितला, पण भैरवगड बघण्यासाठी पुन्हा येऊ या आशेनेच. तब्बल 1 महिन्याच्या प्रतीक्षेनंतर रोशन आणि मी पुन्हा एकदा भैरवगडला निघालो. मित्रांनो, रोशन माझ्याकडे रात्री 10 वाजेला आला होता आणि आम्ही सकाळी 4 वाजेला घरून निघालो आणि इथे मनुच्या ढाब्यापर्यंत आम्ही 6:30 वाजेला येऊन पोहोचलो. म्हणजे 2.5 तासामध्ये घरून इथं या ढाब्यापर्यंत येऊन पोहोचलोय. घरून काहीतरी 100 किलोमीटर होतं, पण येणारा रस्ता हा पूर्ण घाट होता आणि पूर्ण जंगल होतं. भैरवगडला जाताना मस्त दोन्ही बाजूला म्हणजे चारही बाजूला आपल्या पूर्ण झाडांनी वेढलेलं आहे. आपण संपूर्ण ग्रीनरी इथे.
गुरांची व स्थानिकांची शेतात व जंगलात येण्या जाण्याची वाट असल्याने बाराही महिने ही वाट मळलेली असते, त्यामुळे चुकण्याचा धोका अत्यंत कमीच असतो. भैरवगडला या अगोदर येऊन गेलो होतो, त्यामुळे रस्ता चुकण्याचा प्रश्नच नव्हता, म्हणून झपाझप पाय उचलत निघालो आम्ही. आपलं लोकेशन भैरवगड, इथपर्यंत आपल्याला पोहोचायचंय. आणि हे संपूर्ण जंगल, आणि या जंगलामध्ये आम्ही दोघे. तर निघू हळूहळू, आणि आपला ट्रेक गाईड कमलू, कमलूच नाव आहे ना रे, कमलू येतोय पाठीमागून. भैरवगडची चढाई सुरू झाली आहे, म्हणजे पायऱ्यांची नाही, थोडासा असा चढ सुरू झाले आहे. भैरवगड हा किल्ला माळशेज घाटाच्या अलीकडे मुख्य डोंगर रांगेपासून बाहेर आलेला एक डोंगर आहे. आणि हा सगळा रस्ता अशा बारीक बारीक दगडांनी पूर्ण वरपर्यंत बनलेला आहे. पावसाळ्यामध्ये या रस्त्यावर पूर्ण पाणी असेल, आणि या दगडांवरून जर पाणी पडत असेल ना. ठाणे जिल्ह्याच्या मुरबाड तालुक्यातील माळशेज घाटाच्या पायथ्याला मोरोशी हे गाव आहे, आणि याच गावाच्या पाठीमागे भैरवगड आहे. भैरवगड आणि इथं माचीपर्यंत जायला आपल्याला अजून तरी अर्धा ते पाऊण तास लागेल, कारण की पूर्ण असं पाठीमागच्या बाजूने असं राऊंड मारून इथं जायचं आहे आपल्याला. आणि इथून इथं इथपर्यंत येऊन आपल्याला हा भैरवगडचा जो कातळकाडा दिसतो आहे ना, याकडेने पूर्ण टर्न मारून त्या बाजूने येऊन वरती जायचं, त्या बाजूला पायरे. मंडळी, रोशन आपल्याला सोडून गेला, पुढे गेला, गेला म्हणजे गेला नाही, पुढे निघून गेला. त्याचा चालण्याचा स्पीड एकदम फास्ट आहे. तुम्हाला जर बघायचं असेल आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये बघा, जेव्हा ब्रह्मगिरीला गेलो विनायक खिंडीतून हत्ती दरवाजा मार्गे आणि पंचलिंग शिखरसुद्धा सर झालं, तेव्हा रोशन नुसता पळत होता. चला चला, खतरनाक आवाज येत आहे तिथे. आता बघा, रोशन कुठे दिसत नाही. आणि मी एकटाच राहिलोय, कमलू पण येऊ नाही राहिला लवकर. असू द्या, आपला भैरवगडचा हा दुसरा ट्रेक आहे. एक दीड महिन्यापूर्वी मी येऊन गेलो, टीम पॉइंट ब्रेक ॲडव्हेंचरतर्फे आपण येऊन गेलो होतो. पण कसं आहे, सह्याद्रीमध्ये फिरताना आहे ना मन भरत नाही, त्यामुळे दुसऱ्यांदा पुन्हा रोशन आणि मी दोघे जण आलो आहे. गर्दी नाही, काही नाही, एक ट्रेक गाईड घेतला आणि चाललोय पुढे. आता आजूबाजूचा हा निसर्ग, दाट झाडी आणि थंडगार हवा, मस्त एकदम भारी. आपल्याला भैरवगडचा ट्रेक करताना असा चढ उतार सपाटी लागते, त्यामुळे थकवा लवकर जाणवत नाही, आणि झाडांमुळे थंड हवेची झुळूक मनाला एकदम प्रसन्नता देते, त्यामुळे सुद्धा थकवा जाणवत नाही. बघा काय भारी, हां, दोन्ही बाजूने हे करवंदीचे जाळे पसरलेले, आणि इथून मधून आपल्याला जायचंय. इथला आजूबाजूचा निसर्ग बघून सकाळच्या प्रसन्न वातावरणामध्ये पावले कशी सुसाट रिदम मध्ये चाललेली होती. रोशन का जाऊन पोहोचतोय, मला जाईपर्यंत उतरून पण येईल खाली.
आपण थोडस एक्स्ट्रा जास्त शूट करत असल्यामुळे ना मागे राहून जातो. इथला प्रत्येक डोंगर, गड, नाळ, घाटवाट कुतूहलाची व वैशिष्ट्यपूर्ण. त्याला प्राचीन इतिहासाचे भौगोलिक व सामाजिक महत्त्व लाभलेले. एकटं जर पाठीमागे राहिले ना जंगलामध्ये, मग आजूबाजूला आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे आवाज ऐकू येतात. त्यापैकीच हे बघा, यांचा आवाज, हे बघा यांचा आवाज, हे पानं हलवतात. त्यांचा आवाज पण काहीतरी वेगळाच येतो. एक प्रकारे आपण एकटं राहिलो घाबरतो यांच्या आवाजाला सुद्धा. थोडस पुन्हा एकदा आपल्याला चढाई लागली. आपण जातो हा माचीवर, माचीपर्यंत आपण पोचतोच आहे. त्या अगोदर एक सेल्फी पॉईंट असं म्हणू शकतो आपण. तिथपर्यंत जाऊ. जाऊ ना आला का जाय. हो मी आता व्हिडिओमध्ये सांगून दिलं आहे रोशन मला जाईपर्यंत जाऊन येईल तो वरती. तू येऊ नको आता. भैरवगडाच्या माचीवर पोचण्या अगोदर एका खड्या चढाईचा टप्पा लागतो. तिथे चांगलाच दम निघतो. आणि हो, दम जरी लागला पण माचीच्या अगोदर जी जागा लागते तिथे थंडगार वारा सुटलेला असतो. मंडळी, माचीच्या जवळ आलोय आणि रोशन आपल्यासाठी थांबला होता. मस्त त्यांनी हवा घेतली इथं. काय जबरदस्त जंगल दिसतंय ना. ह्या इथे वन विभागाची चौकी दिसते. आणि हे बघा, आजूबाजूनं पूर्ण झाडं आणि मध्ये हे गाव तिकडच्या बाजूला सुद्धा आहे. इथून आजूबाजूला जर बघितलं तर आपल्याला माळशेज रेंज कशी कमालीची दिसते. आणि इथे पुढे आपल्या भैरवगडाची माची. माचीवर पोचण्या अगोदर आपल्याला उंच वाढलेल्या कारवीच्या झाडांतून वाट पुढे काढून जावे लागते. अशा कारवीच्या उंच वाढलेल्या या झाडांमधून पुढे जायचे. भारी पण गरम होतोय. आता गरम व्हायला लागलं. अगोदर मस्त हवा येत होती. या झाडींतून पुढे शिरतो तोच अचानक झाडी हलायला लागली. रोशन पुढे निघून गेला होता आणि मी एकटाच राहिलो होतो, त्यामुळे माझी तर खूप टरकली होती. पण झाडांमध्ये बघतो तर काहीच नव्हते. मग आता काय करणार, तर गुपचूप काढता पाय घेतला. काय रे, आपल्याला वर जायचंय. जबरदस्त. इथून पुढे ना खाली गेल्यावर खाली नाही जायचं आपल्याला. इथूनच खाली एकदम खोल दरी दिसते. काय गार हवा येते. मंडळी, माचीच्या एकदम जवळ आलोय. त्या अगोदर इथे एक मळलेली पायवाट आहे. आपण तिकडच्या बाजूला जाऊन बघू. हवेमुळे तुम्हाला आवाज येतोय का नाही समजणार नाही मला. नाही जरी आला तरी ऍडजस्टमेंट करून घ्या. इकडे जाऊन येऊ. मस्त हवा आहे एकदम. एकदम भारी. आपण इथून खालून आलोय. इकडे गेलो होतो या टोकावर
आणि तिथून परत आलो आणि आपल्याला आता माचीवर जायचं. ही माची, या माचीवर पूर्वी प्रवेशद्वार असावा, कारण पायऱ्या पण आहे आणि थोडेसे काही अवशेष पण दिसत आहेत. आणि पुढे हा आपला डेस्टिनेशन आजचं, त्याला पूर्ण वळसा घालून ह्या बाजूला यायचं. आणि इथे मस्त हवा पण येते. माचीच्या अगोदरच्या टप्प्यावर भरपूर वारा खायचा आणि दोन चार फोटो काढायची आणि गुपचूप गडाकडे जाण्याची वाट धरायची. रोशन फरार झाला, त्याला इथे थांबायला लावलं होतं. माचीवर पोचल्यावर आपल्याला भैरवाचं एक पडक्या अवस्थेत असलेले मंदिर बघायला मिळते. माचीवरून आपल्याला भैरवगडाची दडकी भरवणारी आडवी कातळ भिंत सुद्धा दिसून येते. मंडळी माचीपर्यंत येऊन पोचलोय आणि इकडे एक असं पुढे गेल्यानंतर भैरवनाथ मंदिर आहे आणि तिथूनच आपल्याला असं इथं पुढून आपल्याला पुढे जाण्यासाठी रस्ता आहे. तो पण अशा गवतामधून असा पुढे जाताना कुसळ खूप पॅन्डीला इकडे तिकडे टोचणार आहे, आपल्याला पण टोचणार आहे. पहिले पॅन्डीला टोचणार आहे आणि त्यालाच लटकून राहतील बहुतेक. कुकिळेचा आवाज येत होता. आपण फोटो आणि व्हिडिओ काढत असल्यामुळे जरा जास्तच मागे राहून गेलो होतो, म्हणून थोडा पळत जाऊन रोशन सोबत जाण्याचा विचार केला. इथून पुढचे दगड आणि माती ही लूज कंडिशनमध्ये आणि खाली निसटून येते, त्यामुळे इथून आपल्याला पूर्ण त्या कातळ टप्प्यापर्यंत इथपर्यंत आपल्याला एकदम व्यवस्थित जावं लागेल. इथून पुढे सरळसोट चढाईची वाट, पण तीही सोपी नाही. भैरवगड राहिला दूरच, पण ही वाट चढायची म्हणजे जाम घसरट व उभी, आधाराला पण जास्त काही नाही. एकदम अशी चढाई आहे.
कातळ काड्याजवळ आल्यावर तिथे एक पाण्याचं टाकं आहे ज्याच्यामध्ये 12 महिने पाणी असतं, पण आत्ताच आम्हाला खाली सांगितलं की त्या पाण्या टाक्यामधले जे पाणी आहे ते पिण्यायोग्य राहिलेलं नाही आहे, खराब झालं यंदा लवकरच. या दोरीपासून आपल्याला वर जायचं. आपल्याला इथे वरती गोवेपर्यंत जायला काय अडचण नाही, पण तिथून पुढे आपल्याला रोप आणि हार्नेस हे नक्की लागणार आहे. रोशनने ट्राय केलं पण खाली निघून आला. आता आपण आपल्या ट्रेक गाईडची वाट बघतोय. इथून पुढे चालू होतो आपल्याला भैरवगडच्या पायऱ्यांचा थरार. महाराष्ट्रात एकूण 5 भैरवगड आहेत, त्यातील 2 अहमदनगर जिल्ह्यातील कोथळे व शिरपुंजे गावातील आहे, तर 1 साताऱ्यातील दुर्गावाडी, 1 सिंधुदुर्ग, तर 1 ठाणे जिल्ह्यातील मोरोशी या गावापाशी. भैरवगडाची उंची अंदाजे 1145 मीटर असून हा दुर्ग चढाईसाठी अत्यंत कठीण श्रेणीमध्ये मोडला जातो. ठेवले आणि इथे हे लाकूड लावले, या लाकूडावरून इथे वर जायचं आणि तिथून पुन्हा पुढे जायचं. तर आपला माणूस हार्नेस आणि रोप घेऊन आला आहे, खूप टाइम लावला त्याने. गाईड आजचा मंगलू आता साऊथचे पिक्चर जास्त पाहिले नाही मंगलूचे. ओके ठीक आहे, चला गोवेमध्ये थांबतो. हा गोवेमध्ये थांबतो. रोप लावून येतो एवढे सर सगळे रोप वरती घेऊन जाणार. लावायचे पूर्ण म. तर आता कमलू आला आहे, आपण गोवेपासून वरती जाऊ. कमलूच ना, कमलू आला आहे आणि हार्नेस ओके रेडी आहे आपलं, कारण इथून पुढे जायला थोडंसं अवघड आहे, थोडं म्हणण्यापेक्षा खूपच अवघड आहे. नाही तर मी ट्राय केलं असता. अवघड आहे ते, त्यामुळे आम्ही थांबून राहिलो होतो. जवळपास किती वाजले रे, पाऊन तास आम्ही थांबून राहिलो, समजून घ्या. आता आता थोडंसं इथं वरती जाऊ, तिथं परत थांबू, परत एकदा आपल्याला कमलू येईल आणि गाईड करेल. येऊ का मग मी? पाणी पिणी काय घ्यायचं का? काही नाही ना. चला बॅग येते ठेवू का? हा बॅग राहते, याला अटकाव ते. हा ते क्याला अटकाव याला. हा ये ना. हा त्या अटकवून या. कोणत्याला? या रोपला. रोपला अरे या त्याला अटकवायचं. आता आहे ना आपण चाललोय पुढे. भैरवगडाच्या बाजूलाच नांगरदरा व अंजनावळी ही पावसाळ्यात न करता येणारी अतिशय अवघड आणि फिटनेसचा अंत पाहणारी घाटवाट आहेत. गुफेपासून पुढे आल्यावर कमळूदादाने अंगावर आलेला हा ओव्हरहँग वर चढून कसा जायचं हे सांगितले.
दिसत ना कमलू दादाने सांगितले हार्नेस काढायचा नाही आपल्या शेतीसाठी. इथे आल्यानंतर पुढच्या बाजूला अडकून घ्यायचं, मग पुढे जायचं. लावारसाचा थर थंड झाल्याने एक विशिष्ट रचना तयार होतात, त्यापैकीच एक म्हणजे डाईक. ही डाईक रचना भैरवगड व तैलवैला किल्ल्यावर आपल्याला बघायला मिळते. भैरवगडाच्या पायऱ्या चढत असताना फक्त आपली एक चूक आणि आपला गेम ओव्हर. तर इथे एक टाकळ लागले आहे पाण्याचं, पण त्यामध्ये पाणी नाही आहे. इथून पायऱ्या चढून आल्यावर आपल्याला इथं वरती जायचंय. याच्या उजव्या बाजूला एक पाण्याचं टाक आहे आणि इकडे पुढे जास्त गेलो नाही, कारण खूप जोराची हवा सुटली आहे आणि हवा पाठीमागून लोटते. हे बघा, हे पाण्याचं दोन टाकी तिथे जोड टाके दोन आणि ते दगडांनी गेले ते बुजलेच ते अर्धे. मोरोशीच्या भैरवगडाचा उपयोग हा पश्चिमेकडील नाणेघाट ते पूर्वेकडील हरिश्चंद्रगडापर्यंत पसरलेल्या विस्तृत प्रदेशावर टेहाळणीसाठी होत असावा. तर आजचा आपला हा व्हिडिओ आपण इथेच संपवत आहोत. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा
आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भैरवगडावरून आता उतरतोय, उशीर झालाय.